ठाणे तालुक्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये सध्या बेड अपुरे पडत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून पाण्याच्या कार्यक्षम तहसीलदार ज्योती देवरे यांनी या रुग्णांवर तालुक्यातच उपचार व्हावेत यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत, तसेच गुढीपाडवा व नववर्षाच्या काय शुभेच्छा दिल्या आहेत पाहुयात याबाबतची मायभूमी न्यूज चॅनलवर मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी घेतलेली खास मुलाखत. परिस्थिती पाहिली तर पारनेर तालुक्याच्या कार्यक्षम तहसीलदार आदरणीय ज्योती देवरे मॅडम यांनी तालुक्यामध्ये पहिला जो कोरोनाचा लाट येऊन गेली त्याच्यामध्ये अतिशय सक्षमपणे आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आज ते आपल्या सोबत आहेत. पारनेर तालुक्यामध्ये नवीन संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आता दुसरी लाट आलेली आहे आणि दुसऱ्या लाटेमध्ये मॅडमनी कशा पद्धतीनं या कोरोनाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे या संदर्भात नियोजन केलं आहे, त्या संदर्भात आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. पारनेर तालुक्यामध्ये आता ही कोरोनाची दुसरी लाट सुरू झालेली आहे. मागच्यापेक्षा आताची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आपण पाहतो संपूर्ण तालुक्यामध्ये सगळे हॉस्पिटल फुल आहेत. अशा वेळेत काही पेशंटची परिस्थिती अशी होते की त्या पेशंटला व्हेंटिलेटरचं बेड मिळत नाही, कोणाला ऑक्सिजनचं बेड मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतायत कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं या तालुक्याचं? आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की मागच्या वेळच्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेमध्ये दुपटी तिपटीने जास्त रुग्णसंख्या वाढलेली आहे आणि ऑक्सिजन लागण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. मात्र प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन केलेलं आहे. पिंपळगाव रोठा येथे आपलं 500 बेडचं कोविड सेंटर आहे आणि आर एच पारनेरमध्ये आपलं 38 बेडचं कोविड सेंटर DCHC होतं, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल ज्यांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे अशा रुग्णांवर देखील आपण ट्रीटमेंट करतो. तर आर एच पारनेरला जोडून अजून आपण 30 बेडचं जे आहे पूर्णवाद भवन यामध्ये 30 बेड आपण ॲडिशनल वाढवलेले आहेत आणि आदरणीय आपले आमदार लंकेसाहेब यांनी भाळवणी येथे उद्यापासून ते 1100 बेडचं कोविड सेंटर सुरू करणार आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील लोकांना कुठेही बेड मिळत नाही किंवा काही सुविधा नाहीत ह्या गोष्टीची तक्रार आपल्याकडे अजिबात नाही आहे. पिंपळगाव रोठ्यालाही आपल्याकडे पुरेशी क्षमता होती आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर जे आहे त्या ठिकाणी पण आपण 30ची क्षमता जी आहे ती वाढवलेली आहे आणि पूर्णवाद नगरमध्ये 30 बेड आपण अरेंज केलेले आहेत प्रशासनाच्या वतीने. तर त्यामुळे उद्यापासून सुरू होणारं जे 1100 बेडचं कोविड सेंटर आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण क्षमतेने उपयोगात येणार आहे आणि आपल्या तालुक्यातील जनतेला कुठेही इतरत्र त्यामुळे जावे लागणार नाही. आणि अशा प्रकारे प्रशासन कितीही रुग्णसंख्या वाढली आपली तरी देखील त्यांची काळजी घ्यायला अगदी सक्षमपणे आपण नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे करत असताना नागरिकांना माझं हेही सांगणं आहे की आपण अनावश्यकरित्या बाहेर फिरू नका, संपर्क टाळा आणि सामाजिक अंतराचं पालन करा. ह्या सूचना व्यवस्थितपणे पाळल्या आणि जे आपलं नाईट कर्फ्यू आहे नाईट कर्फ्यूमध्ये लोकांनी बाहेर न पडणं, दिवसासुद्धा आपल्याकडे जमावबंदी आहे, विनाकारण 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येणं या गोष्टी आपण तंतोतंतपणे पाळत आहोत आणि अशाच आपण पाळत राहिलो तर करोनावर आपण निश्चितपणे मात करणार आहोत. निश्चितपणे आपण चांगलं नियोजन केलेलं आहे मॅडम. परंतु तालुक्यामध्ये जे कोविड सेंटर आपण चालू करतात, उद्या पण कोविड सेंटर चालू होते 1100 बेडचं, तर आजही पण पठारे डॉक्टरांचे तिथे कोविड सेंटर चालू झालेलं आहे. तर हे काम करत असताना ऑक्सिजन बेड आपण त्या ठिकाणी दिलं पण असं कुठं एखादी सुविधा अशी आहे का व्हेंटिलेटरचं पण बेड आपण अवेलेबल केलेलं आहे? आपल्याकडे तालुक्यामध्ये खाजगी ठिकाणी म्हणजे ओंकार हॉस्पिटल सुपार इथे 2 व्हेंटिलेटर 2 BFFची सुविधा आहे आणि डॉक्टर कावरेंकडे भाळवणीला डॉक्टर आव्हाड यांच्याकडे साधारणपणे 5 व्हेंटिलेटर्स आहेत. त्याप्रमाणे दीपक आहेर जे आहेत कर्जुले हरियाचे डॉक्टर मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज इथे आपण 100 बेडचं योजनेअंतर्गत आपण त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि तेथे देखील 4 BFF आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा आपण दिलेली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरची संख्या आपल्याकडे आहे. धन्यवाद मॅडम. आज आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, गुढीपाडवा सुद्धा आज आहे. अशा वेळेस आपण आपल्या तालुक्यातील जनतेसाठी काय शुभेच्छा द्या? आपल्याला गुढी उभारायची गुढी उभारण्याचा आजचा दिवस आहे. ज्यावेळी गुढी उभारतो त्यावेळी आपण काहीतरी संकल्प करत असतो तर आपण असा संकल्प करूया की सर्व मिळून आपण संयम ठेवून या कोरोनाला हरवूया, घरातल्या घरात गुढीपाडवा साजरा करूया,
अनावश्यक बाहेर जाणार नाही असा संकल्प आपण मनाशी करूया. आणि ह्या करोनाचं जर उच्चाटन करायचं असेल तर ही संकल्पांची दृढ गुढी आपल्याला उभारावी लागेल हे मी तमाम जनतेला विनम्रपणे सांगू इच्छिते. आणि सर्वांना या मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. प्रेक्षक हो, पारनेर तालुक्याच्या कार्यक्षम तहसीलदार आदरणीय ज्योती देवरे मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत. परंतु मायभूमी न्यूज चॅनलच्या वतीनं आदरणीय ज्योती देवरे मॅडम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.